नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन गुरे चोरी तसंच गोवंशांची तस्करी करण्याच्या घटना रायगड जिल्ह्यात वारंवार घडत असल्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली होती परंतु महाड एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुरे चोरांवर संक्रांत आली असून पोलिसांनी अनेक निष्पाप गुरांना मुक्त केलंय महाड सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ मे रोजी राजेवाडी फाटा इथल्या इस्सार पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी करण्यात आली असता पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिकअप जीप क्रमांक एम एच झिरो एट एच सिक्स फाईव्ह टू एट ही संशयित गाडी खेडकडून महाडच्या दिशेने येत असताना पोलिसांनी अडवली पिकअप जीपची झडती घेतली असता गाडीत अनेक जनावरं बेकायदेशीररित्या वाहून नेत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं गाडीत जनावरं दाटीवाटीने कोंबण्यात आली होती आरोपी हनीफ अब्दुल गडी कोंडेकर वर्ष बेचाळीस राहणार पालघर मोहम्मद बालमिया चोगले वय वर्ष पंचेचाळीस राहणार खेड यांच्याकडे चौकशी करत असता त्यांनी पोलिसांना अरेरावी तसंच शिवीगाळ केली पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या आरोपींकडून पिकअप जीपसह सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सागर अष्टमकर यांच्या फिर्यादीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एस आंधळे करत आहेत या कारवाईमुळे महाड एमआयडीसी पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून होतीये वादळवारा लाईव्हसाठी नितेश लोखंडेसह ब्युरो महाड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन